बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा तिळपापडी बनवतो तेव्हा आपल्याला पाकतरी जमत नाही किंवा बिघडतो, म्हणजेच चिकट तरी असं होतं. तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तर तिळपापडी बनवून दाखवणार आहे. तशी पण संक्रांत जवळ येत आहे, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे तिळाचे प्रकारसुद्धा बनवून बघा. मी याच्या आधी एक तिळाचे लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे, बघितली नसेल तर प्लीज चॅनलवर जाऊन पटकन रेसिपी बघा. तर आज एकदम सोपी पद्धती तर मी सांगणार आहे जे की तुमची तिळपापडी चुकणार नाही. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तिळपापडी बनवण्यासाठी इथं काही साहित्य लागत नाही आणि घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये जे तिळपापडी बनणार आहे त्यासाठी इथं मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथं मी तीळ घेतलेले आहे. तर स्वच्छ निवडून असे आपल्याला तीळ घ्यायचे आहे. त्याच्यात माती कचरा वगैरे काय असतो इथं मी काही पिस्त्याचे काप असे किसून घेतलेले आहे, ते आपण गार्निशनसाठी घेणार आहोत. तर ते ऑप्शनल आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला एक मोठी अशी तयारी करून ठेवायची आहे, ज्याच्यावर आपण तिळपापडी लाटणार आहोत. त्याला आधी तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तर ताट किंवा पोळपट काही पण घेऊ शकता किंवा किचनवट्यासुद्धा लाटू शकता, पण इथं मी आता पोळपट घेतलेलं आहे आणि पोळपटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला तिळपापडी करायच्या आधीच ही करायची आहे. नंतर काय होतं, एकदम गडबड होते, त्याच्यामुळे आपल्याला हीच आधी तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून पटकन आपल्याला नंतर लाटता येईल. तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्याच पोळपटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. इथं आपण आता सगळ्यात पहिले जे तीळ घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत. इथं मी बरोबर परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे, एक वाटी साखर घ्याल तर एक वाटीच आपल्याला तीळ घ्यायचे आहेत. इथं आता खरपूस आपल्याला हे जे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅस न करता आपल्याला कमी गॅसवरच हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली जी तिळपापडी आहे ती कडवट लागणार नाही. तर आता चला मी असे जे तीळ आहे ते भाजून घेते 2 मिनटासाठी. इथं आपले तीळ आहे ते छान असे भाजून झालेले आहेत. आता इथं आपण जो साखरेचा पाक आहे तो बनवून घेणार आहोत. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इथंच चूक होते किंवा साखरेचा पाक आहे तो बनवता येत नाही. तर इथं मी आता एक वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून एवढे आपले पाणी असतं ते घालायचं आहे. तर कोणी पाणी घालत नाही, कोणी तूप घालत नाही असं पण करतं, पण आज मी असे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथं हे पाक आहे तो बनवून दाखवणार आहे. तर साखर घातल्याच्या नंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला मंदाचेवर असे जो पाक आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता इथं ह्या स्टेजला इथं मी बऱ्याच वेळा काय होतं की आपण इथं चूक करतो आणि फुल गॅसवर ही जी साखर आहे ती विरघळून घेतो, तेव्हा काय होतं की एकदमच आपला पाक आहे तो पुढं जातो आणि आपली जी जशी आपल्याला तिळपापडी पाहिजे तशी जमत नाही. आता ह्या स्टेजला इथं मी लिंबू घेतलेला आहे आणि लिंबाचे आपल्याला 3 ते 4 थेंबच फक्त पिळून घ्यायचे आहेत, जेणेकरून साखर जमा होणार नाही. तर बघू शकता आता इथं मी टेस्टसाठी वेलची पूड घेतलेली आहे, तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता, पण इथं मी 1/2 टेबलस्पून एवढी जी वेलची पूड आहे ती घेतलेली आहे. आता हे पण आपल्याला छान असे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि इथं आता बघू शकता तुम्ही पाकाचा कलर कसा आहे, जोपर्यंत पाकाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आणि जरा वेळेमध्ये तुम्हाला दाखवते कलर कसा चेंज होत आहे. इथं बघू शकता आता पाक आहे तो तयार झालेला आहे. आता इथं आपण चेक करूया, ते लगेच आपल्याला ह्याच्यात 1-2 थेंब घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे. तर बघू शकता एकदम काचेसारखा असा झालेला आहे आणि एकदम कडक असा झालेला आहे. तर चला आता ह्या स्टेजला आपण तीळ भाजून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आता ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे, पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून झालं की लगेच आपल्याला पोळपटावर ट्रान्सफर करायचे आहेत. आता हे तसे स्टेजला जे आपण पिस्ते घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि लगेच आपल्याला इथं लाटण्याच्या साह्याने हे लाटून घ्यायचं आहे, जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आकार कसा पण वेडा वाकडा येऊ द्या, पण जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घ्यायचे आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एका वेळेस एकाच लाटेचं एवढं जे सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे.
तुम्ही अशा प्रकारे 2-3 स्टेपसुद्धा करू शकता, पण एकाच टायमिंगला जास्त असं मिश्रण तयार करून घेऊ नका, नाहीतर तुमचं जे तिळपापडे आहे ते बनणार नाही, कारण ते लगेच थंड होतं. त्याच्यामुळे आपल्याला एका टायमिंगला एकाच पोळीचं एवढंसं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण हे तुम्ही जी पोळी आहे ती लाटून घेतलेली आहे, एकदम पातळ अशी लाटायची आहे. तर झटपट अशी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पटकनच हे करून घ्यायचं आहे. तर मस्त अशी इथं मी लाटून घेतलेली आहे. आता इथं आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, आणि मग नंतर तुम्हाला काढून दाखवते. इथं आता आपण काढून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आधी आपल्याला सोडवून घ्यायची आहे. तर बघू शकता अलगद अशी निघलेली आहे आणि मस्त अशी झालेली आहे, एकदम पातळ अशी झालेली आहे. इथं बघू शकता एकदम पातळ केलेली आहे. इथं तोडून दाखवते तुम्हाला, बघू शकता मस्त अशी कटकन अशी तुटत आहे लगेच, चिकट वगैरे काही झालेली नाही, एकदम मस्त अशी खुसखुशीत इथं आपली तिळपापडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे आता ह्या संक्रांतीला अशी ही तिळपापडी करून बघा, टेस्ट तर अप्रतिम लागते आणि एकदम पातळ अशी झालेली आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.